नाशिकहून मुंबईकडे जाणारा एचपी गॅसने भरलेला MH 46 BB 9776 या क्रमांकाचा टँकर सोमवारी दुपारच्या सुमारास जुन्या कसारा घाटात पलटी झाला. ओव्हरटेक करताना हा टँकर पलटी झाला. या टँकरचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती, पण तात्काळ पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळासाठी वाहतूक नवीन घाटाकडे वळवण्यात आली होती. यावेळी इगतपुरी घोटी टोलनाक्याचे कर्मचारी विजय कुंगर, जाहीद खान, सुरेश जाधव, राजू शेख, वसीम शेख, फिरोज पवार, दीपक उघडे, नवनाथ गुंजाळ आणि समाधान चौधरी आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. नंदू गवळे, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी.